इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचा इंग्रजीचा ऐंशी गुणांचा पेपर कसा सोडवायचा आणि त्याची उत्तरं कशी लिहायची याचं सविस्तरपणे मार्गदर्शन आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे सुरुवातीला आपण घेतोय प्रश्नपत्रिका संपूर्ण आणि त्याच्यानंतर त्यांची उत्तरं आदर्श उत्तरं कशी लिहिली गेली पाहिजेत याच्याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शनाच्या व्हिडिओमध्ये चला करूया सुरुवात विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये सेक्शन वन असतो लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामरवर आधारित ज्याच्यामध्ये क्वेश्चन वन असतो ए डू ॲज डायरेक्टेड डू ॲज डायरेक्टेड म्हणजे जशा सूचना दिलेल्या आहेत तशी वाक्य सोडवा एकूण पाच घटक दिले जातात त्याच्यापैकी फक्त चार घटक सोडवायचे अटेम्प्ट एनी फोर म्हणजे कोणतेही चार सोडवा ज्याच्यामध्ये ए वन ॲक्टिव्हिटी दिली जाते फील इन द मिसिंग लेटर्स टू कम्प्लीट द वर्ड्स मिसिंग म्हणजे गाळलेले लेटस्ट ले म्हणजे अक्षर इथं तुम्हाला चार शब्द दिले जातात आणि चार शब्दामधलं एक एक इंग्रजी अल्फाबेट हे लिहिलेलं नसतं इथं त्या शब्दाचं वाचन करायचंय आणि तुम्हाला ते तिथं लिहून काढायचं याची उत्तर आपण नंतर पाहणार आहोत आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्याची उत्तरं कशी लिहायची आता बघा ए टू ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे आपल्या ए बी सी डीच्या क्रमानं आपल्याला हे शब्द मांडायचे असतात इथं विस्कळीत क्रमानं तुम्हाला शब्द दिले जातात आणि त्यांची मांडणी जसे हे शब्द डिक्शनरीमध्ये डिक्शनरीमध्ये पहिल्यांदा कोणता येतो त्याच्यानंतर कोणता येतो त्याच्यानंतर कोणता येतो असे एकूण चार शब्द दिलेले असतात तर ते चार शब्द तुम्हाला ए बी सी एक्स वाय झेड पर्यंतचे शब्द दिले जातात फक्त चार असतात आणि तुम्हाला ए बी सी डीच्या क्रमानं ते शब्द लिहावे लागतात कधी कधी बघा पहिलं अक्षर तुम्हाला तिथं सगळ्यांचं सारखं दिलं जातं इथं आय सारखं दिलेलं आहे मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर या शब्दांचं पहिलं अक्षर सोडून द्यायचं दुसऱ्याचा विचार करायचा आता इथं तर दुसरं पण सारखं आहे इथं एन 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 आता इथं दुसरं तिसरं पण सारखं आहे मग अगोदर कोणतं येतं यस येत आहे का व्ही येत आहे ते बघायचं आणि तो शब्द सुरुवातीला घ्यायचा त्याची उत्तर आपण पाहणार जा त्याच्यानंतर थ्री ॲक्टिव्हिटी असते द फॉलोविंग पंक्च्युएट फॉलोविंग म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये पूर्णविराम असेल क्वेश्चन मार्क असेल उद्गारवाचक चिन्ह असेल क्वामा असेल असं कुठल्याही विरामचिन्हांचा वापर न करता तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यात तुम्हाला फुलस्टॉप इन्व्हर्टेड क्वामा उद्गारवाचक चिन्ह क्वेश्चन मार्क या सगळ्याच्या सगळ्या विरामचिन्हांचा वापर करून म्हणजे जिथं जी आवश्यक आहे त्या विरामचिन्हांचा वापर करून तुम्हाला ती वाक्य पूर्ण करावी लागतात दोन वाक्य दिली जातात दोन पैकी दोन्हीची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत त्याच्यानंतर ए फोर ॲक्टिव्हिटी असते मेक फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ल्ड मेक फोर वर्ड्स म्हणजे चार शब्द बनवा कमीत कमी त्या शब्दामध्ये तीन लेटर्स म्हणजे तीन अल्फाबेट असायला पाहिजेत ए बी सी डी मधील तीन अल्फाबेट लेटर्स यूजिंग द लेटर इन द वर्ड वर्ड इथं शब्द दिलेला असतो मोठा शब्द असतो जरा आणि त्या शब्दातले कमीत कमी तीन अल्फाबेट घेऊन नवीन तुम्हाला चार शब्द तयार करावे लागतात तर तुम्हाला ते तुम्हाला करायचे त्याच्यानंतर ये फाईव्ह ॲक्टिव्हिटी आहे राईट रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल आपल्याला इथं असं वेब दिलं जातं आणि सेंटरला एक शब्द दिला जातो व त्या शब्दाशी संबंधित असलेले चार शब्द तुम्हाला इथं लिहायचे आहेत बघा इथं काय दिलं आहे न्यू न्यू दिला है ना नवी खुर्ची ओल्ड खुर्ची ओल्ड म्हणजे जुनी वुडन डब्ल्यू डबल ओ टी -E एन, वुडन म्हणजे लाकडी प्लॅस्टिक चेअर पी एल ए एस टी आय सी प्लॅस्टिक किड्स चेअर किड्स चेअर किड्स चेअर मुलांची खुर्ची अशा पद्धतीनं तुम्ही ते वे पूर्ण करू शकता यांची उत्तर आपण सविस्तर पाहतोय नंतर सहावी ॲक्टिव्हिटी असते कम्प्लीट वर्ड चेन ऑफ वर्ब्स या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला हा शब्द विचारात घ्यायचा आहे वर्ड चेन तयार करायची म्हणजे शब्दाची साखळी त्या साखळीमध्ये क्रियापदच असावे लागतील प्लॅन्ट शब्द इथे दिला आहे प्लॅन्ट प्लॅन्ट आता टीपासून तयार होणारं क्रियापद तुम्हाला इथं लिहायचं आहे टीच उदाहरणार्थ टी ई ए सी टी, एच टीच म्हणजे शिकवणे त्याच्यानंतर यस एचपासून तयार करायची आहे तर आपण आता त्यांची उत्तरं बघू आपण ज्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या का त्याची उत्तरं बघायची हां आता इथं बघा हे इनकम्प्लीट शब्द दिले होते इनकम्प्लीट आता तुम्ही जिथं या शब्दामध्ये जे नवीन लेटर लिहिले ले का त्याला आधोरेखित करायला पाहिजे होत आता तुम्ही परत ती उत्तर पत्रिका प्रश्नपत्रिका बघा आणि हा जो रिमेन शब्द आहे याच्यामध्ये त्या प्रश्नपत्रिकेत कोणतं लेटर नव्हतं ते बघा आणि त्याला अंडरलाईन करा इथं विस्पर शब्द विस्पर तिसरा शब्द आहे पॉप्युलर आणि चौथा शब्द आहे रिलेशन या शब्दामध्ये कोणतं अक्षर नव्हतं बघा या शब्दामध्ये हे आय नव्हतं इथं आय मग ह्याला अंडरलाईन करायची तुम्ही बघा आय इथं ई दिलेलं नव्हतं मग ईला अधोरेखित करायचं इथं यू दिलं नव्हतं यूला अधोरेखित करायचं आणि इथं आय दिलेलं नव्हतं परीक्षेमध्ये खाली एक शब्द लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा एकाखाली एक शब्द लिहा आणि एक शब्द झाल्यावर एक ओड रिकामी सोडा व शब्द लिहिल्यानंतर जे अक्षर लिहिलेलं आहे त्याला अधोरेखित करा त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी होती ए टू आल्फाबेटिकल ऑर्डर बघा अशा क्रमांना अल्फाबेटिकल डी न सुरू झालेला शब्द ने सुरू झालेला शब्द पीने सुरू झालेला शब्द आणि आर अल्फाबेटचा जर विचार केला तर डी अगोदर येतं डीच्या नंतर एन येतं एनच्या नंतर पी येतं आणि पीच्या नंतर आर अशा पद्धतीनं आता इथं इन्स्पायर शब्द पहिल्या नंबरला दोन नंबरला इन्स्ट्रक्टर घेतला तीन नंबरला इन्सुलेशन घेतला चार नंबरला इनव्हिजिबल पण परीक्षेमध्ये असं एकापुढे एक जोड्या लिहू नका हे घटक तुम्ही काय करा एकाखाली एक लिहिण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी होती बघा इथं कॅपिटल काढलेलं नव्हतं इथं इन्व्हर्टेड कॉमा दिलेला नव्हता इथं कॉमा दिलेला नव्हता सर्टनली शब्द लिहिल्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा नव्हता त्याच्यानंतर हा कॉमा द्यायचा हिज सेट आणि शेवटी पूर्णविराम त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहायचं बघा शाल आय ॲक्सेप्ट हिज प्रपोजल वाक्याची प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला नव्हता त्याच्यानंतर चार शब्द आपल्याला तयार करायचे होते है पहिला शब्द तयार केला राईट दुसरा शब्द तयार केला अरूम तिसरा शब्द तयार केला ब्रूम आणि चौथा शब्द तयार केला ब्राईट ब्राईट म्हणजे नवरी पाचवं काय होतं ऍक्टिव्हिटी राईट रिलेटेड वर्ड्स ह्या शोन इन द एक्झाम्पल बघा चेअर म्हणजे खुर्ची कशी खुर्ची न्यू चेअर तिथं दिलेलं होतं ब्ल्यू चेअर फाय चेअर वुडन चेअर प्लॅस्टिक चेअर असं वे पूर्ण करायचं आणि परीक्षेमध्ये लिहून काढायचं त्याच्यानंतर सहावी ऍक्टिव्हिटी होती द वर्ड चेन ऑफ व्हर्ब शब्द साखळी पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे क्रियापद फोर किती शब्द मिळवायचे आहेत चार शब्द म्हणजे चार शब्दांची वर्ड चेंज करायची इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर तो जी शब्द दिलेला असतो त्या शब्दातल्या शेवटचा शब्द घ्यायचा ऑफ द प्रिव्हियस वर्ड समजा आता हे अगोदर आलेले शब्द टी टी पासून सुरुवात झाली पाहिजे आता इथं कशापासून सुरुवात झाली पाहिजे दुसऱ्या शब्दाची ई पासून बघायचं ई आता या शब्दाची सुरुवात यस पासून झाली यस इथे यम आलय म्हणून पुढच्या शब्दाची सुरुवात एम पासून टाय एक्सप्रेस स्वीम आणि मिक्स कळालं कळत आहे ना प्रश्न पहिल्या मधला आता बी बघायचा आपल्याला बी बी मध्ये काय दिलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनांप्रमाणे सोडवा पहिली ऍक्टिव्हिटी आहे अटेम्प्ट एनी वन कोणताही एक प्रश्न सोडवा काय दिलंय पहिलं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग द फ्रेज को ऑपरेशन विथच्या सहकार्याने याच्यावर आधारित आपल्याला वाक्य तयार करायचं आहे काय तयार करायचं आहे वाक्य हे वाक्य तयार करू कोणता शब्द दिलाय आपल्याला को ऑपरेशन विथ हा शब्द वाक्यामध्ये आले आला पाहिजे किंवा हे शब्द वाक्यामध्ये आले पाहिजेत वी मस्ट कोऑपरेट विथ अदर विथ अवर टीचर्स नवीन शब्द कोणता वापरला वाक्यामध्ये आपल्याला परिषद दिलेला को ऑपरेशन आणि त्याला तुम्हाला परीक्षेमध्ये अधोरेखित करायचं आहे कळलं इतकं सोपं हे प्रश्न पहिल्या बी पहिली ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला एकच सोडवायची पण आपण इथं दोन्ही बघणार आहोत तर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे आपल्याला ह्या दोन्हीपैकी एक सोडवायचं पण आपण दोन्ही बघू ॲड अ क्लॉज टू एक्सपांड अ सेंटेन्स मिनिंगफुली क्लॉज म्हणजे एक उपवाक्य ॲड म्हणजे जोडा कशाला जोडायचं तुम्हाला तिथं एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला तुम्हाला एक क्लॉज जोडायचा आहे मिनिंगफुली अर्थपूर्ण कोणताही जोडायचा नाही त्याचं उत्तर कसं लिहायचं बघू बघा वी विल मीट यू हे दिलेलं वाक्य आणि त्याला काय करायचं उपवाक्य जोडायचे काय जोडलं आपण वी विल मीट यू म्हणजे आम्ही तुला भेटू किंवा आम्ही तुम्हाला भेटू पुढं वाक्य जोडलं आपण आफ्टर द पार्टी इज ओहर आफ्टर म्हणजेच्यानंतर कशाच्या नंतर द पार्टी इज ओव्हर पार्टी संपल्यानंतर आम्ही तुला भेटू त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये पण आपल्याला एकच ॲक्टिव्हिटी सोडवायची अटेम्प्ट एनी वन कोणतीही एक सोडवा काय आहे ॲक्टिव्हिटी ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक वर्ड्स इथं आपल्याला दोन शब्द दिले जातात आणि त्या शब्दाला प्रत्येक किंवा उपसर्ग त्याच्या अगोदर किंवा नंतर काही अक्षर जोडायची प्रत्यय किंवा उपसर्ग जोडायचा उपसर्ग आणि अर्थपूर्ण नवीन शब्द तयार करायचा आहे काय करायचं आहे अर्थपूर्ण नवीन शब्द दोन शब्द दिले जातात इथं सक्षक शब्द दिलाय आणि ऍक्ट हा शब्द दिलाय याला प्रत्यय किंवा उपसर्ग जोडल्यानंतर शब्द कसा तयार होईल आपण ते बघू बघा सक्सेस शब्द होता आपण त्याला प्रत्यय जोडू शकतो सक्सेस एफ एल सक्सेसफुल ऍक्ट शब्द दिला होता त्याला जोडलं आय ओ एन आणि अशा पद्धतीनं दोन नवीन शब्द आपण तयार केले दिलेले शब्दा वरून त्याच्या त्याच्यानंतर याला ऑर ॲक्टिव्हिटी ती सोडवा नाहीतर हे सोडवा यूज एनी वन ऑफ द फॉलोईंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स वरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे दिलेले शब्द आहे का ते शब्द आपल्याला खाली दिले जातात आणि सांगितलं जातं यूज एनी वन ऑफ द फॉलोईंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स या दोन शब्दांपैकी कोणताही शब्द तुमच्या स्वतःच्या वाक्यात वापरायचा आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यात वापरायचा आणि ते वाक्य लिहून काढायचं आहे वाक्यात वापरायचं मग आपण आता एक वाक्य तयार करू आता आपण काय करू हा जो आपल्याला सक्सेस शब्द दिलेला होता तो सक्सेस शब्द वाक्यात वापरू इफ यू वॉन्ट सक्सेस इन युअर लाइफ वापरला शब्द इथं सक्सेस इफ यू वॉन्ट सक्सेस इन युअर लाईफ कामा द्यायचा यू मस्ट वर्क हाट तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वर्क हाट करावं लागेल खूप मेहनत घ्यावी लागेल याच्यानंतरची जी पुढची ॲक्टिव्हिटी असते जो प्रश्न असतो तो असतो सेक्शन टू टेक्शुअल पॅसेज इथं आपल्याला आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातला उतारा दिला जातो व त्याच्यावर एकूण पाच ॲक्टिव्हिटी दिल्या जातात किती ॲक्टिव्हिटी असतात पाच त्या पाचही ॲक्टिव्हिटीची उत्तर आपल्याला लिहावी लागतात hmm. ए वन ॲक्टिव्हिटी स्टेट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स हा पॅसेज वाचायचा आणि त्याची उत्तरं तुम्हाला चुकी बरोबर लिहायची hmm. बघा याच्यामध्ये चार वाक्य दिलेले आहेत या चार वाक्यामध्ये कोणतं वाक्य चुकीचं आहे कोणतं वाक्य बरोबर आहे हे तुम्हाला हा उतारा वाचल्यानंतर कळणार आहे पहिलं वाक्य बरोबर आहे दुसरं वाक्य चूक आहे तिसरं वाक्य बरोबर आणि चौथं वाक्य बरोबर हे उतारा वाचल्यानंतर कळणार आहे तुम्ही उतारा वाचून घ्यायचा सगळा त्याच्यानंतर ए टू ॲक्टिव्हिटीसुद्धा उतार्यावर आधारितच असते ए टू रिराईट द फॉलोइंग इन अ सिक्वेन्सियल ऑर्डर पुस्तकामध्ये या उतार्यामध्ये ज्या क्रमाने घटना घडल्या त्या क्रमाने या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत बघा पहिल्यांदा कोणती घटना घडली तिसऱ्या क्रमां क्रमांकाची दुसऱ्यांदा चौथ्या क्रमांका तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाची आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या क्र नाही शेवटी कोणती घटना घडलेली आहे दुसऱ्या क्रमांकाची अशा पद्धतीने तुम्हाला उतारा वाचून उत्तरं लिहायची आहेत आता याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे लिस्ट फोर व्हर्ब्स फ्रॉम पॅसेज विच आर इन पास्ट फॉम लिस्ट म्हणजे यादी करायची किती चार क्रियापदांची ज्यांचं भूतकाळी रूप असेल आता उतार्यातून सापडून काढायचे तुम्हाला फास्ट फॉर्म म्हणजे बघा इथं पहिलं आहे पिकड एक झालं त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात इथं आहे लीनड दोन झाले या वाक्यात आहे का दुसरं रूप लिव आहे त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यात आहे हॉल्टेट आपल्याला किती पाहिजे होते चार तर चार काढलेले आपण बघा ईडी प्रत्यय दुसरं रूप डाहिवड इथं दिसतंय का गा काही या वाक्यामध्ये सेजड आहे इथं लास्टेड स्प्रेड पण दुसरंच रूप आहे असे मुख्य क्रियापदाचे दुसरं रूप तुम्हाला पॅशेमधून सापडायचे सापडतील ना त्याच्यानंतर ये फोर ॲक्टिव्हिटी व्याकरणाची आहे वाक्य दिलं आहे आणि चूज द करेक्ट टेल टॅग ही वॉज नो लॉंगर ऑफरेड याला टेल टॅग येईल वॉज ही दिसतंय कुठं वॉज ही हां हे चुकीचं आहे कारण या वाक्यात नॉट आहे आणि नॉट वापरलं आहे हे चुकीचं आहे कारण इथं वॉज आहे आणि इथं डीड घेतलं आहे म्हणून हे पहिल्या बरोबर आहे दुसरं वाक्य दिलं ही आन्सर्ड हर्ड विथ अनदर क्रेमरी राईट युजिंग सिम्पल प्रेझेंटेन सिंपल प्रेझेंट म्हणजे यस प्लस एम व्ही वन कंसामध्ये यस किंवा यस प्लस ओ अशा रचनेचं वाक्य तयार करायचं आहे आपल्याला ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम हा आन्सर हा मुख्य क्रियापद आहे आन्सर्ड त्याचं तुम्हाला काय करायचं आहे पहिलं रूप एन यस डब्ल्यू ई आर आणि याला यश जोडायचं आहे कशामुळे यस जोडलं कारण इथं तृतीय पुरुषी करता आलेला आहे ए फाईव्ह व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हंगरी इथं तुम्हाला मनाने उत्तर लिहायचं असतं पर्सनल रिस्पॉन्स व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हंगरी तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही काय कराल त्याचं उत्तर कसं लिहायचं ते पाहू आपण पाचवं उत्तर लिहायचं व्हेन आय फीलग्री जेव्हा मला भूक लागेल आय आस्क माय मदर टू प्रिपेअर समथिंग यमी फॉर मी माझ्या आईला काहीतरी चविष्ट करायला सांगेल शी ऑलवेज कुक समथिंग क्विकली ती मला नेहमी काही ते बनवून देते अँड डेन बोथ ऑफ यू एन्जॉय द डिश टुगेदर आणि मग आम्ही ती खातो कळालं त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे इथं सुद्धा आपल्याला सिन पॅसेजस दिला जातो आपल्या आप। पाठ्यपुस्तकातील ज्याच्यावर आधारित पाच ॲक्टिव्हिटी असतात त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आता हा उतारा बघून घ्या त्यांची उत्तरं पण मी तुम्हाला शो करतो काय काय उत्तरं लिहायचे आहेत ते तुम्ही बघा बी टू बी थ्री बी फोर बी फाईव्ह बघितले प्रश्न तुम्ही बघितले का प्रश्न प्रश्न दुसऱ्यातला बी दहा मार्काची ॲक्टिव्हिटी असतात बघा त्याची उत्तर पण मी आपल्याला शो करतो बघा उत्तर प्रश्न दुसरा बी हे उत्तर अशा पद्धतीने आपल्याला लिहायची पाच बी वन बी टू बी थ्री बी फोर आणि बी फाईव्ह हे पर्सनल रिस्पॉन्स उत्तर तुम्हाला दोन ते तीन वेळेमध्ये लिहून काढायचं आहे समजलं याच्यानंतर ॲक्टिव्हिटीमध्ये पुढचा प्रश्न सेक्शन थ्री असतो पोएट्रीचा पोएट्री म्हणजे कविता इथं तुम्हाला बघा तीन ऍक्टिव्हिटी दिल्या जातात आपल्या पाठ्यपुस्तकातली कविता असते आणि त्या कवितेवर आधारित पाच ॲक्टिव्हिटी दिल्या जातात कंप्लीट द फॉलोइंग अशा प्रकारच्या त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी असते ॲडवाय व्हॉट ॲडवाईज डज युअर फादर गिव यू राईट पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असतो आणि फिगर ऑफ स्पीचवर तिसरी ॲक्टिव्हिटी असते गिव्ह टू पियर्स ऑफ रायमिंग वर्ड्स हे मग जुळणारे शब्द स्पीच अशा प्रकारच्या त्याच्यानंतर पुढं तुम्हाला ॲप्रिशिएशन ऑफ द पोएमसाठी एक कविता दिली जाते आणि त्या कवितेचं ॲप्रिशिएशन इथं जे मुद्दे दिले जातात त्या मुद्द्यांच्या आधारे करावं लागतं आणि प्रत्येक मुद्द्याला मार्क असतात पहिल्या पॉइंटला अर्धा दुसऱ्या पॉईंटला अर्धा तिसऱ्या पॉईंटला एक चौथ्या पॉईंटला एक आणि पाचव्या पॉईंटला दोन गुण असतात हे तुम्हाला लिहावं लागतं आता याच्यानंतरची जी ॲक्टिव्हिटी असते याचं उत्तर दाखवू का तुम्हाला बघा इथं उत्तरं त्या ॲक्टिव्हिटीची कवितेची कशी असायला पाहिजे होते इथं शो करतो आहे मी ते तुम्ही पाहून घ्या ए वन ॲक्टिव्हिटीचं उत्तर ए टू ॲक्टिव्हिटीचं उत्तर पर्सनल रिस्पॉन्स ए थ्री ॲक्टिव्हिटी त्याच्यानंतर हा जो क्रिटिकल ॲप्रिशिएशन आहे कवितेचं रसग्रहण ते तुम्ही पाच मुद्द्यांच्या आधारे कसं करू शकता हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे दिलेलं आहे उत्तर तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ व्यवस्थित थांबवा पॉज करा आणि ते बघून घ्या पुढचा जो प्रश्न असतो तो असतो सेक्शन चार फोर नॉन टेक्च्युअल पॅसेज इथं आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा दिला जातो व त्याच्यावर आधारित एकूण पाच ॲक्टिव्हिटी दिल्या जातात किती ॲक्टिव्हिटी असतात पाच आणि एकच उतारा दिला जातो बघा उतारा वाचायचा आणि त्याची उत्तरं कशी आहे ते तुम्हाला कन्फर्म करायचं आहे जो करतोय तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा जो उतारा आला आहे त्याची उत्तरं तुम्हाला बघा कशी लिहायची ती तर ए वन ॲक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटी ए थ्री ऍक्टिव्हिटी ए फोर ॲक्टिव्हिटी आणि ए फाईव्ह ए फाईव पर्सनल रिस्पॉन्स पाच ते सहा उत्तर लिहायचं चौथ्या प्रश्नामध्ये आपल्यासाठी अतिशय महत्वाचा हा जो चौथ्यातला बी अतिशय महत्वाचा आहे समरी रायटिंगचा किती गुण आहे त्याला पाच पाचपैकी पाच गुण आपल्याला मिळू शकतात त्याचा थोडक्यात सारांश लिहायचा आणि त्याला टायटल द्यायला विसरायचं नाही म्हणजे बघा काय करायचं यातले जे महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत का ते बाजूला काढायचे आणि त्याला टायटल द्यायचं झाले पाच मार्क तुमचे फिक्स त्याच्यानंतर जो रायटिंग स्किलचा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये प्रश्न पाचवा असतो प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ए वन आणि ए टू अशा दोन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात त्याच्यापैकी तुम्हाला एक सोडवायची इथं बघा एक जाहिरात दिली एक माहिती दिली आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला दोन पत्र लिहायची ए वन ए टू इनफॉर्मल आणि फॉर्मल अनौपचारिक आणि औपचारिक असे दोन पत्र तुम्हाला तिथं लिहायचे आहेत ते पत्र कसे लिहिणार तुम्ही बघा इथं उत्तर लिहून दाखवलं तुम्हाला ए वन ॲक्टिव्हिटीचं उत्तर कसं लिहायचं तर सविस्तरपणे उज डाव्या बाजूला पत्ता मार्जिनला खेटून लिहायचा तर सॅल्युटेशन लिहायचं आणि दहा पंधरा ओळीमध्ये पत्राचा मुख्य विषय समजून सांगायचा व शेवटी युअर अफेक्शनेट फ्रेंड आणि तुम्ही तुमचं सही करायची झेड तसंच दुसरं जे पत्र आहे ते बघा अशा पद्धतीनं फॉर्मल लेटर इकडं पत्ता लिहायचा ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता सब्जेक्ट पण लिहून काढायचा आहे तुम्हाला इथं इथं सॅल्युटेशन लिहायचं आणि दहा पंधरा वडील लिहून इव्हर शेअरली असं लिहून काढायचं हा रायटिंगचा भाग आहे त्याच्यानंतर प्रश्न पाचव्यामध्ये बी दोन्हीपैकी एक सोडवायचं इथं पण बी वन किंवा बी टू दोन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात त्याच्यापैकी तुम्हाला एकच सोडवायची याला पण गुण आहेत पाच इथं पहिल्यांदा एक चार ओळी दिल्या जातात विस्कळीत क्रमानं डायलॉगच्या स्वरूपात तुम्हाला त्या व्यवस्थित मांडायच्या बीमध्ये अपूर्ण संवाद दिला जातो तो पूर्ण करायचा आहे आणि सीमध्ये कंप्लीट द डायलॉग ऑन अ गिव्हन थीम तुम्हाला एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आधारित डायलॉग पूर्ण करायचा असतो तो डायलॉग कसा पूर्ण करायचा ते उत्तर दाखवतो मी बघा इथं हे जे विस्कळीत क्रमानं वाक्य दिले होते ते हे पहिल्यांदा लिहिलं हे दुसऱ्यांदा लिहिलं हे तिसऱ्यांदा लिहिलं आणि चौथ्यांदा अपूर्ण डायलॉग होता तो पूर्ण करून दाखवलेला पण तुम्हाला तिथं पूर्ण डायलॉग लिहायचा आहे आणि इथं दिलेल्या विषयाला अनुसरून पाच सहा ओळीमध्ये डायलॉग कम्प्लीट करायचा आहे पुढचा जो स्पीच रायटिंग टा स्पीच रायटिंग असतं त्यालावर दिलेल्या विषयाला अनुसरून असं दहा पंधरा ओळीमध्ये तुम्हाला स्पीच लिहून काढायचं आहे इथं विषय दिलेला आहे स्पीच रायटिंगचा त्याच्यानुसार आपण उत्तर कसं लिहायचं ते बघितलं आहे प्रश्न सहावा असतो तिथं पण डू एनी वन ऑफ द फॉलोविंग खालीपैकी दोन्हीपैकी एक लिहा ए वन आणि ए टू ॲक्टिव्हिटी लिहिल्या जातात ए वनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतं बीमध्ये डायग्राम तयार करायचा असतो कसा तयार करायचा ते मी आता तुम्हाला सांगतोय बघा अशा पद्धतीने इथं तयार करायचं एक का सांगितलं होतं तुम्हाला ते इन्फॉर्मेशन ट्रान्सफर टेबलच्या स्वरूपात माहिती दिली जाते ती पॅरीच्या स्वरूपात लिहायची आणि पॅरेग्राफच्या स्वरूपात दिलेली माहिती तुम्हाला इथं ट्री डायग्रामच्या स्वरूपात लिहायला सांगितलेली आहे व्हिडिओ पॉज करा सविस्तरपणे पाहून घ्या आता बघा प्रश्न सहाव्यामध्येच दोन घटक दिले जातात बी वन आणि बी टू दोन्ही पैकी तुम्हाला एकच लिहायची हे किंवा ए इथं तुम्हाला एकतर न्यूज तयार करायला सांगितलेली आहे न्यूज म्हणजे बातमी कशी तयार करायची ते आपल्याला शिकवलेलं आहे आता बातमी स्वरूप तुम्हाला बात मी सांगणार आहे आणि दुसरं असतं गोष्ट बी टूमध्ये गोष्ट एकतर बातमी लिहा किंवा स्टोरी लिहा दोन्हीपैकी लिहिलं तरी आपल्याला चालते इथं बातमी लिहिताना काय करायचं बातमीचं शीर्षक पण द्यायचं तर शीर्षक दिलं नाही ते शीर्षक द्यायचं त्याच्यानंतर गावाचं नाव तारीख पहिल्या दोन तीन ओळीमध्ये बातमी थोडक्यात सांगायची आणि चार पाच ओळीमध्ये नंतर सविस्तरपणे माहिती कशी घडली ते लिहून काढायची बातमी आणि त्याला आर असतं स्टोरी रायटिंग तुम्हाला जर ते जमत नसलं न्यूज तर तुम्ही स्टोरी लिहून काढायची एकतर त्या गोष्टीची सुरुवात दिली जाते किंवा शेवट दिला जातो तुम्हाला त्या पद्धतीनं पंधरा ते वीसमुळे गोष्ट लिहून काढायची आता याच्यानंतर शेवटचा प्रश्न असतो पाच मार्कासाठी ट्रान्सलेशन इथं तुम्हाला सहा शब्द दिले जातात आणि सहा शब्दाचं तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ लिहायचा असतो अतिशय सोपं फक्त चार शब्द लिहायचे सहा दिले जातात त्याच्यापैकी कुठले तुम्ही किती लिहायचे सहा सहा नाही चार लिहायचे त्याच्यानंतर बी दिले ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्सेस इन टू मराठी चार वाक्य दिले जातात त्यापैकी कोणत्याही दोन वाक्याचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे मातृभाषेमध्ये आणि शेवटचा जो भाग आहे तो ट्रान्सलेट द फॉलोविंग इडियम्स प्रोवब्स इन टू मराठी दोन म्हणी दिले जातात किंवा दोन वाक्प्रचार दिले जातात त्यांचं तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये भाषांतर करायचं आहे लव्ह इज ब्लाइंड प्रेम हे आंधळे असते अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड गरजेच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तरं लिहिली तर तुम्हाला परीक्षेमध्ये ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क मिळू शकतात त्याच्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही परंतु तुम्हाला अशा पद्धतीनं अतिशय सुटसुटीतपणे उत्तर लिहायचे आहे तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद